मुळशीजवळील कोंढवळे गावाजवळ आज एक हेलिकॉप्टर कोसळलं, त्यात 4 जखमी झाली. त्यातल्या 2 जखमींना पौड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सरकारी, आणि 2 जखमींना सिंबासीमध्ये दाखल करण्यात आले. ही घटना जेव्हा घडली दुपारी, तेव्हा प्रत्यक्षदर्शनी ज्यांनी घटना पाहिली आणि आपल्या डोळ्यांनी त्या ते सगळे रेस्क्यू ऑपरेशन केलं, ते सगळे ग्रामस्थ इथले आहेत. नेमकं काय घडलं दुपारी आज आणि ते हेलिकॉप्टर कोसळलं तेव्हा नेमकं काय घटना घडली? इथनं हेलिकॉप्टर गेलेलं लोकांनी पाहिलं आमच्या वेटर लोकांनी, आणि मग सगळे आम्ही पळत सुटलो आवाज आल्यानंतर. जायला थोडी तकलीफ होती, पाणी होतं, चिखल होता, कमरेवर पाण्यातून आम्ही सगळे पलीकडे गेलो. आणि मग तिथले ते लोक हेलिकॉप्टरमधले बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्यांना झोपवलं जरा. एक जास्त सिरियस होता, त्याला डोक्याला खूप रक्त वगैरे आलं होतं, मार लागला होता. मग त्याला रुमाल बांधला आणि झोपवून घरी फोन केला की बेडशीट खोटा वगैरे घेऊन या, त्यांना इकडं आपण पटकनी दवाखान्यात आपल्याला नेणं गरजेचं आहे. मग इकडनं का लोक आले बेडशीट घेऊन, बेडशीटवर झोपून एक जो शिरेस होता त्याला पहिलं पटकन सुरुवातीला झोळी करून 8-10 लोकांनी घेऊन आले. ते आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटी द्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. ते जे किती जण हेलिकॉप्टर मध्ये होते, जेव्हा ती गिरके झाले, नेमकं ह्या डोंगरात कसं हेलिकॉप्टर कोसळलं, त्यानंतर तुम्ही जी मदत कार्यासाठी धावले, नेमकं काय मदत केली, त्यामुळे खरं तर एक मोठी मदत झाली. मला वाटतं एक गंभीर जखमी होता, तो सगळ्या तुमच्या प्रयत्नांमुळे वाचला असेल. ॲक्च्युली 4 लोक होते ते, आणि 4 लोकांमधले 3 लोक तसे बरे होते, म्हणजे एक तर चांगलाच होता आणि एक खूप सिरियस होता, त्यांच्यामधला गंभीर जखमी होता तो. तर त्याला माझ्या आईनेच म्हणजे त्याला रुमाल वगैरे बांधलं त्या डोक्याला, आणि त्याच्यानंतर लगेच त्याला तिथून आम्ही बाहेर काढलं, म्हणजे त्या झोळी वगैरे केली आम्ही, त्याच्यानंतर त्या चिखलामधून आम्ही त्या पाण्यामधून त्यांना बाहेर काढला. अक्षरशः ते ओढा होता तिथं, म्हणजे एक नदीचं सगळं पाणी आलं होतं, त्यामधून ते बाहेर काढलं त्यांना. आणि मग त्यांना लगेच हॉस्पिटल तुरंत मी पोलीस स्टेशनला पण कळवलं की अशी 100 फुटावर खरं तर जी मुळशीतून मुळशी धरणातून हे जाते, नदी जाते, जर थोडं जर इकडे झालं असतं तर कदाचित मला वाटतंय मोठा अपघात घडला असता. पण कृपा झाली की सगळेजण वेळेत धावले, वेळेत गेले, नशीब त्यांचं, आणि ते वाचले, नदीच्या बाजूला गेले नाही ते, नदीत पडले नाही, हे खूप चांगली गोष्ट आली. थोडंसं अलीकडं पडले, त्याच्यामुळं मग आम्हाला ते दिसलं की ते तिथंच पडले. मी पलीकडच्या नदीच्या पलीकडच्या गावकऱ्यांना पण संपर्क साधला की ते तुमच्या तिकडे पडले का आमच्या इकडे पडले, तर मग त्यांनी सांगितलं की तुमच्या इकडेच पडले. आम्ही लगेच त्यांना लगेच तिथं जोडलं, लगेच रेस्क्यू ऑपरेशन करणारे हे सगळे गावकरी आहेत. सगळ्यात महत्त्वाचे 2 रुग्णांना ज्यांनी भेटले ते इथले शिवसेनेचे नेते आहेत. त्या रुग्णांची स्थिती काय आहे, काय त्यांच्या उपचार सुरू आहेत? दुपारी 2:30 ही घटना घडल्यानंतर आम्ही ताबडतोब या ठिकाणी कोंढवळे गावाच्या दिशेने निघालो होतो. निघत असताना आम्हाला पौड येथे दवाखान्यामध्ये 2 प्रवासी ॲडमिट केल्याची सूचना कळाली, आणि ती कळल्यानंतर आम्ही प्रत्यक्षदर्शी दवाखान्यामध्ये गेलो असता ते दोनही प्रवासी अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीत होते, त्यांना काही सांगता येत नव्हतं, परंतु ते त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार या ठिकाणी दवाखान्यामध्ये चालू आहे. तुम्ही ते हेलिकॉप्टर बघितलं, किती नुकसान झालं आहे आणि किती मोठी घटना होती? तसं पहिले हेलिकॉप्टर जेव्हा लँडिंग खाली उतरताना पहिले झाडाला धडकलं गेलं, झाडामध्ये त्याचा निम्मा पार्ट त्याचा अडकला गेला, आणि पुढे साधारण 100 फुटावर पुढं पूर्ण हेलिकॉप्टर पलटी झालेलं होतं. पण अशी जेव्हा परिस्थिती होती की ते काटे कुटे सगळे काय होतं, आणि नंतर बांधावर ज्या जखमी जो जास्त जखमी झाला होता तर त्यांना आम्ही बांधावर काढलं गेलं, आणि बांधावर काढल्यानंतर माझ्या मिसेस स्वतः त्या जो जखमी झाला. मुंबईतून हेलिकॉप्टर हैदराबादला जात होतं आणि वाटेत जात असताना खराब हवामान असल्यामुळे ढग आल्यामुळे हे हेलिकॉप्टर ह्याच डोंगरावर कोसळलं. 4 जखमी झाले, त्यातला 1 जखमी आहे, त्याची प्रकृती जरा नाजूक आहे. पण निश्चितच हे सगळे गावकरी वेळीच धावल्यामुळे मोठी प्राणहानी टाळली असंच म्हणावं लागेल. TV9 मराठीसाठी संजय दुधाने, मुळशी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.